नमस्कार, पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस खूप छान जाओ हीच प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा हा व्हिडिओ आहे, घटस्थापना कशी करावी आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे हा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मैत्रिणींनो, 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रोत्सव हा अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र सुरू होते. पुढचे 9 दिवस हा उत्सव सुरू राहतो आणि शुक्ल पक्षातील नवमीला तो संपून 10व्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. यंदा 26 सप्टेंबरपासून 5 ऑक्टोंबरपर्यंत हा नवरात्र उत्सव चालणार आहे. तसेच 5 ऑक्टोंबर या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाईल. तर आज आपण आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने घटस्थापनेची पूजा करायची आहे याबद्दलची सर्व विधिवत माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेणार आहोत. त्यानंतर विधिवत घटस्थापना कशी करावी याबाबतची माहिती आपण बघूयात. तर सर्वप्रथम आधी आपल्याला वातीसाठी कापूस लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला देवीचे ओटीचे साहित्य लागणार आहे. नंतर विड्याची पाने, हळद कुंकू, घटासाठी दोरा, तसेच जो घट आपण बसवणार आहे तो मडके एक घ्यायचा आहे आपल्याला बघा. त्याच्यानंतर देवीचे सौंदर्य साहित्य देखील काढून ठेवायचं आहे. तसेच पूजेसाठी फळे, घंटासमोर देवासमोर काढण्यासाठी रांगोळी, घंटा आणि 7 प्रकारची धान्य, तसेच 7 प्रकारचे विविध 7 प्रकारामध्ये विविध प्रकारचे तुम्ही धान्य घेऊ शकता. त्याच्यामध्ये मूग, मसूर, ज्वारी, तांदूळ, हरभरा, बाजरी, गहू असे कोणतेही धान्य तुम्ही घेऊ शकता. आता घटासाठी आपण मातीचं मडकं घ्यायचं आहे. कारण का? ते शुभ असतं मातीचं मडकं. त्यानंतर देवीचा फोटो किंवा मातेची मूर्तीसुद्धा आपण चालेल. फोटो असेल तर फोटो ठेवायचा, नाही तर माते देवीची दुर्गा मातेची मूर्ती असेल तर मूर्ती आपण ठेवली तरी चालेल. प्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा, गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. आणि आपण ही स्थापना करत असताना पानाचा विडा घ्यायचा आहे आणि म्हणजेच पानावर स्थापना त्या गणपतीची करायची आहे. त्या पानाचा विडा म्हणजे पानं घेऊन त्याच्यावरती सुपारी घ्यायची, त्याला हळदी कुंकू गंध अक्षदा व्हायच्या, फुलं व्हायची, अशा प्रकारे आपण गणपतीची स्थापना करायची आहे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. त्यासाठी आपण कलश घ्यायचा. नंतर कलश कोठेही खाली ठेवायचा नाही आहे बघा, तो ठेवण्यासाठी आपल्याला छोटं तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये खाली तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचा. या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या कलशाच्या बाहेरील बाजूला हळदी कुंकू लावायचं किंवा हळदी कुंकू आणि स्वस्तिक बनवायचं. आणि स्वस्तिक का बनवायचं? कारण स्वस्तिकाचं पूजेमध्ये कलशाचे पूजन करून घ्यायचं आहे. आणि स्वस्तिक का बनवायचं? कारण स्वस्तिक बनवणं शुभ असतं म्हणून आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे. आणि तसेच कलशावर 5 पाने लावायचे आहेत. त्याच्यामध्ये नारळ ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू लावून ते कलशामध्ये ठेवायचे आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर देवाच्या ठिकाणी हा कलश आपण स्थापन करायचा आहे. त्यावर नारळ देखील ठेवायचा आहे बघा. आणि नारळावर देखील आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कलशावरही स्वस्तिक काढायचं आहे आणि नारळावरही स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यामुळं ते शुभ प्रतीक मानलं जातं. त्यानंतर ही झाली आता आपली कलश स्थापना. आता त्याच्यावर फूल ठेवून आपण नमस्कार करायचा आहे आणि आपण घटस्थापना करून घ्यायची आहे. घटस्थापनेसाठी जी आपण पाटी घेतली होती, पाटी घ्यायची किंवा परात वगैरे असं तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते घ्यायचं. त्या पाटीमध्ये 1-2 म्हणजे 1-2 पेरासा उंच मातीचा थर होईल अशी माती टाकायची आहे बघा. माती घ्यायची आहे त्याच्यामध्ये. नंतर वेदिका तयार करायची आहे. वेदिका तयार करत असताना ओम वेदिकाय नमः
या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. परत एकदा सांगते कोणता मंत्र बोलायचा आहे ते. ओम वेदिकाय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. आणि आता या पाटीमध्ये आपल्याला 7 प्रकारचे धान्य टाकायचे आहेत. त्याच्यावर पुन्हा थोडी माती टाकायची आणि त्यातील माती पुन्हा सगळं एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यावरती नंतर घटाचं मडकं जे आहे ते ठेवायचं आहे. आणि त्या मडक्याला आपण 5 किंवा 7 पाने ठेवायची आणि त्या मडक्याला बाजूला धागा बांधायचा आहे. लाल कलरचा धागा असतो बघा, बाजारामध्ये मिळतो आपल्याला तो धागा. आपण लाल आणि येल्लो कलर पिवळ्या कलरचा धागा असतो तो आपण बांधून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला 9 पानांची किंवा 9 फुलांची माळ तयार करायची आहे. आणि ती माळ, जी माळ आपण बांधणार आहोत, ती माळ आपल्याला अशी सोडायची आहे, घटावर सोडायची आहे. ती माळ वरून बांधायची आहे आणि ती घटावर आपल्याला व्यवस्थित प्रकारे अशी सोडायची आहे. अशा पद्धतीने 9 दिवस आपण माळी तयार करायच्या आहेत आणि त्या घटावरती सोडायच्या आहेत. फुलांच्या माळी तुम्ही सोडायच्या आहेत. फक्त ज्या दिवशी तुम्ही घटस्थापना करणार त्या दिवशी तुम्हाला पानांची माळ सोडायची आहे. ती माळ तुम्ही 9 पानांची बनवायची आहे हे लक्षात घ्या. आणि आता देवीला आपल्याला काय करायचं आहे बघा, देवीच्या समोर आपल्याला ओटीचे साहित्य ठेवायचं आहे आणि देवीला सुद्धा हार करून घालायचा आहे. त्यानंतर देवीला फुले, 5 प्रकारची फळे देखील ठेवायची आहेत आणि देवीला आपण नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर पानांच्या किंवा फुलांच्या माळी लावायच्या आहेत. तसेच अखंड 9 दिवस आपल्याला देवीसमोर किंवा घटासमोर दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे. तसेच 9 दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण देखील करायचं आहे. आणि जो काही तुम्ही दिवा बनवाल तो त्याची वात मोठी असायला हवी. हा दिवा अखंड चालू राहायला हवा कारण त्या दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये देवीचा आशीर्वाद आपल्याला त्या दिव्यामुळे लाभत असतात. त्यामुळे हा दिवा तुम्ही अखंड चालू ठेवायचा आहे. तसेच आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून दैनंदिन आपण 9 दिवस या घटाची पूजा करायची आहे. हे पूजन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर देवीची आरती देखील करायची आहे. तसेच धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने आपली घटस्थापना पूर्ण होईल.